हरिओम उत्कर्ष विरा बोभाटे राहणार कणकवली उपासना केंद्र कणकवली मी जो आता तुम्हाला जो अनुभव सांगणार आहे तो अठ्ठ्याण्णव सालातला आहे म्हणजे ज्यावेळी आम्ही बापू म्हणजे हे का काहीच माहिती नव्हतं आम्हाला मग म्हणजे सुरुवातच होती नुकती एका एस टीमधल्याच एका माणसाने उमेशला म्हणजे माझ्या मिश्रानं सांगितलं होतं की हे बापूंचं पुस्तक आहे आणि हे तू रोज पुस्तक वाच बाकी आम्हाला काही सांगितलं होतं अगदी छोटं पुस्तक होतं बापूंचं बापूंचा फोटो होता वरती आणि त्यांनी फक्त आम्हाला सांगितलं होतं की हे पुस्तक वाचायला सुरुवात कर म्हणून त्याच्यामागचं आम्हाला बापू कोण कुठून आले काही काही माहिती नव्हतं आणि ते पुस्तक आम्ही रोज आम्ही पुस्तक वाचायचो आणि आमच्या देवघरात म्हणजे आम्ही देवगडला राहायला होतो तिथे आमच्याकडे देवाचं फक्त एक गणपतीचा फोटो होता आणि बापूंचं एक छोटंसं ते पुस्तक होतं बाकी आमच्याजवळ काहीच नव्हतं नुकतीच संसाराला सुरुवात होती आमच्या माझा मुलगा एक चार चार महिन्याचा होता चार महिन्याचा असताना आम्ही तिथे गेलो होतो राहायला त्या कणकवली डेपोतून तिकडे बदली झाली होती आम्ही देवगड डेपोला तिथे राहायला गेलो होतो त्याच्यानंतर एक पाच सहा दिवसानंतर म्हणजे बापूंचं सुरुवात झाल्यानंतर पाच सहा दिवसानंतर माझ्या मिस्टरांच्या मैत्रिणीचा वाढदिवस होता तरळे म्हणून गाव आहे तिथे आम्हाला त्यांनी खूपच आग्रह करायला लागले की याच तुम्ही म्हणून आणि आम्ही त्या दिवशी तेव्हा गाडी वगैरे नाही एस टीने आम्ही त्या लोकांच्या घरी गेलो आणि वाढदिवस वगैरे झाला रात्री अकरा वाजता माझा मुलगा खूपच रडायला लागला की मला आजीकडे जायचं आहे आजीकडे जायचं आहे काही केलं तो ऐकायला तयार नव्हता की मला घरीच जायचं आहे पाऊस भरपूर पडत होता तरी देखील तो म्हणजे त्याला खूप काही काय खेळ वगैरे दाखवले होते करून म्हणजे रडायचं थांबेल किंवा थोड्या वेळाने झोपेल वगैरे पण तो काही केला झोपत नव्हता मग त्या मैत्रिणीच्या मिस्टरांनी गाडी दिली म्हणजे ती एक बजाजची गाडी होती स्कूटर होती साधी ती पन पन ती 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 मी ती धड चालत पण नव्हती पण तो राहत नव्हता म्हणून ते म्हणाले ठीक आहे चल आपण हळूहळू का होईना पण तिथपर्यंत मोन बापराडे म्हणून गाव आहे तिथपर्यंत आपण पोचू म्हणून तिथून आम्ही तरड्यात ते मोन बापरड्यात प्रवास चालू झाला आमचा एक रेडेटाका म्हणून एक स्पॉट आहे आणि तिथे एक दहा किलोमीटर पुढे दहा किलोमीटर पाठी तिथे काही म्हणजे काही नाही पूर्ण अक्षरशः पूर्ण जंगल आणि एक असं ठिकाण आहे की तिथे खूप मोठा एक दगड आहे आणि तिथे येऊनच आमची गाडी बंद पडली रात्रीची आणि पाऊस धोधो पडत होता त्याही ह्याच्यात एका रेनकोटमध्ये माझ्या मुलाला मी त्या रेनकोटमध्ये असं पूर्ण गुटाळून घेतलं होतं आणि आम्ही गाडीवरून चाललो होतो एक एका ठिकाणी येऊन ती गाडी बंद पडली काही केल्या गाडी चालू होईना पुढचा लाईट जो असतो पुढचा तो पण पूर्ण बंद पडला होता तिथे गा मला माझ्या मिस्टरांनी सांगितलं की तू गाडीवरून उतरू नकोस इथून फक्त तुझा पाठ आहे का तू जे बापूंचं आपल्याकडे जे पुस्तक आहे अनिर्धू बापूंचं जे पुस्तक आहे तुझ्याकडे ते तुझं पाठ आहे का तू म्हणायला म्हणतेस ना ते म्हटलं हो म्हणते म्हणायला ते म्हणायला तू बोलशील का पण गाडीवर ना उतरू नकोस इथून आणि मी आणि जिथे गाडी थांबली होती तो पूर्ण उतार होता म्हणजे समोर आम्ही एकमेकांना दिसत नव्हतो इतका किठ्ठा अंधार होता म्हणजे गाडी चालवणं शक्यच नव्हतं गाडीवर बसून मी ते पुस्तक वाचायला सुरुवात केली म्हणायला सुरुवात केली आणि अगदी शेवटच्या वाक्याकडे येईपर्यंत अगदी शुभम भवतू म्हणायच्या आत गाडीचा लाईट आपणच चालू झाला गाडी चालू झाली ह्यांनी पूर्ण गाडी खालीपर्यंत नेली आणि पुढे एक अशी बाग होती त्या बागेच्या इथे म्हणजे खूप खाली गेल्यानंतर इतका काळा किट्टांतर पण तिथे एक, एक महा असे खूप म्हातारे म्हणजे वयाने खूप असे आ, काका होते तर ते तिथे आम्हाला वाटत भेटले ते म्हणालेले तुम्ही तिथून व्यवस्थित सुखरूप आलात ना म्हणालेले मी तिथून म्हणतो तुम्हाला हाका मारत होतो मी इथून की तुम्ही खाली या खाली या पण इतकं आम्ही खालो दहा किलोमीटर त्या काकांचा आमच्यापर्यंत आवाज पोचणं शक्यच नव्हतं पण ते काका सांगत होते की मी तुम्हाला हाक मारत होतो तुम्हाला हाक तिथपर्यंत या म्हणून म्हणजे खाली या खाली या म्हणून आणि आम्ही तिथपर्यंत पोचलो काकाने आपला घरी आम्हाला नेलं तिथे बाजूलाच एक शेतात घर होतं तिथे गेलो आम्ही पाणी वगैरे प्यायलो आणि आम्ही आमच्या घरी आलो हरिओम आम